केळंकी तालुका मिरज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांचा केला सत्कार पाहूया। आमचे चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। बेळंकी तालुका मिरज येथे ग्रामपंचायत प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कौशल्यपूर्वक शैक्षणिक प्रगती करून बेळंकी हायस्कूलला ISO मानांकनपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण व नियोजनपूर्वक कार्य करणारे प्राचार्य श्री संजय साठे सर तसेच बेळंकी संतोषवाडी व जानरवड या गावात गेली 15 वर्षे बहुमोल आरोग्यसेवेचे कार्य केलेले श्री जमादार अण्णा यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचाही सन्मानपूर्वक ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याबरोबरच शेतकरी मराठी न्यूज चॅनलचे मिरज तालुका प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे श्री बाळासाहेब गुरव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व हायस्कूलचे सर्व शिक्षक स्टाफ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। सहकारी वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, बेळंकी या गावामध्ये आज आपण भारतीय प्रजासत्ताकाचा 72वा वर्धापन दिन आणि 73वा प्रजासत्ताक दिन आज आपण ह्या बेळंकीमध्ये साजरी करत असताना सांगली जिल्ह्यातील एकमेव गाव असा आहे ज्या जिल्ह्यातील ह्या गावामध्ये सर्वसामान्य सेवकांचा, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा सन्मानाने त्यांचा सत्कार केला जातो असं ह्या गावातील लोकनेते आहेत आणि निश्चितपणे हे गौरवास्पद गोष्ट आहे। आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ह्या गावाने एक आदर्श घालून दिलेला आहे। जी लोक इथं काम करत असतात, कार्य करत असतात, त्यांचा निश्चितपणे हा सन्मान केला जातो, हा सन्मान निश्चितपणे ह्या गावाचा आहे। सत्कारवेळी बोलताना हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री पाटील सर म्हणाले। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती